कोपरगाव शहरातल्या नाट्यगृह आणि गुरुद्वारा रोड परिसरात शुक्रवारी रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास हॉटेल किशोर ग्रँडजवळ बसलेल्या तरुणांच्या टोळक्यात वाद होऊन शहरातील विविध दुकानांवर दगडफेक करण्यात आली या तरुणांच्या टोळक्यानं तुफान दगडफेक करत किशोर लॉजिंगच्या खिडकीच्या काचा फोडल्या तसंच गुरुद्वारा रोडवरील अजय रेडीमेड या कापड दुकानावर देखील दगडफेक करण्यात आली याचबरोबर विघ्नेश्वर चौक येथे फुल व्यावसायिकाची टपरी पाडली दरम्यान अचानकपणे दगडफेकीसह आरडाओरडा सुरू झाल्यानं ना परिसरातील नागरिकांमध्ये दहशतीचं वातावरण निर्माण झालं होतं तर काही काळ शहरात तणाव निर्माण झाला शहरातल्या मुख्य रस्त्यांवर या तरुणांचा अर्धा तास आरडाओरड करत उपद्रव सुरू होता दरम्यान शहर पोलिसांना माहिती मिळताच पोलीस निरीक्षक वासुदेव देस्त हे आपल्या फौजफाट्यासह घटनास्थळी पोहोचले आणि धिंगाणा करणाऱ्या काही तरुणांना ताब्यात घेतले शहर पोलिसांनी सतर्कता दाखवत वेळीत सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या फुटेजची मदत घेऊन तपासाची चक्र फिरवत आरोपींना ताब्यात घेऊन गुन्हा दाखल केल्यानं पुढील अनर्थ टळला आहे दरम्यान या तरुणांनी आपसात एकमेकांशी झुंज करत दगडफेक करत सार्वजनिक ठिकाणी आरडाओरड करून शांतता भंग केल्याप्रकरणी तसेच जिल्हाधिकारी यांच्या जमावबंदी आदेशाचं उल्लंघन केल्याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल संभाजी शिंदे यांच्या फिर्यादीवरून शहर पोलीस ठाण्यात आरोपी आकाश परिभाऊ रागपसारे गौरव संजय सरोदे शुभम केशव रागपसारे तिघांचे वय एकोणीस वर्ष तुषार संजय ठोकळ वर्ष वीस राहणार गजानन नगर कोपरगाव आणि दोन अनोळखी इसम अशा सहा जणांविरुद्ध गुन्हा रजिस्टर क्रमांक दोनशे सत्याहत्तर ऑब्लिक एकवीस अदबी कलम एकशे साठ चारशे सत्तावीस मुंबई पोलीस कायदा कलम सदतीस एक, एक आणि तीन प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक वासुदेव देस्ते यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक रोहिदास ठोंबरे हे करत आहेत न्यूज रिपोर्टर युसुप रंगरेज एस्तान मीडिया कोपरगाव